288 जागा आहेत, त्या 288 जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 225 ज्या जागा या विरोधकांच्या येथील जनतेचा आणि पक्षाचा घात केला आणि त्यांना योग्य प्रकारचा धडा स्वीकारण्यासाठी आवश्यकता आहे आणि ते राज्य बांधण्याचा निकाल लोकांनी घेतला आणि 48 31 लोकांना आपल्या विचाराला लोकांनी शक्ती दिली ज्यांच्या फाशी माजी मंत्री राकेश सोपे या ठिकाणी युवकांचं काम महाराज समुद्र बघणारे सरकारी वैभव शेख दुसरे संघटनेचे पदाधिकारी बसवराज पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष संजय शेटे नाशिकचे सरकारी आणि अध्यक्ष गजानन शेलार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते बंधू भगिनी आज या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या संबंधीचा हा सोहळा आहे आणि मी बघतो आहे निवडणुका झाल्याच्या नंतर कालच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यामध्ये सहभागी होण्याच्यासाठी कार्यकर्ते येतात, विविध पक्षातून येतात, काही कुठल्या पक्षात नसतील तरी महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच शक्ती द्यायला हवी आहे हा विचार ज्यांच्या मनामध्ये असे सुद्धा लोक ठिकठिकाणी येतात आणि म्हणून पक्षाच्या दृष्टीने ही भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी राजकीय निकाल घेऊन या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी एक जबरदस्त शक्ती आपण आज महाराष्ट्रामध्ये उभी करायला पुढाकार घेतले आहे. आजच्या या प्रवेशाचं एक वैशिष्ट्य आहे. याच्यात प्रामुख्याने दोन ठिकाणचे सहकार्य आहेत, एक तर उदगीरचे आणि दुसरे देवराजीचे. आणि या दोन्ही ठिकाणचं वैशिष्ट्य हे की गेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून लोकांनी दिला आणि राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिल्यानंतर या दोन्ही ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचा घात केले आहे. त्यांनी ज्या मतदारांनी मतं दिली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना पाठवलं त्यांची साथ सोडली आणि वेगळ्या विचाराला जाण्याची भूमिका घेतली. आणि आत्ताच आधीच्या सरकारने सांगितलं की लोकांना काही गोष्टी आवडत नाही. तुम्ही मतं मागायला एका नावाने एका विचाराने येतात आणि ती दिल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या रस्त्यावर जातात. हे वागणं छान फारणाचं नाही असं जन्मच आहे आणि त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जे निवडून आले होते ज्यांना पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा दिली त्यांनी जनतेचा आणि पक्षाचा घात केला आणि त्यांना योग्य प्रकारचा धडा स्वीकारण्याच्यासाठी आवश्यकता आहे आणि त्याच भावनेनं आपण सगळ्यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय निकाल आज या ठिकाणी घेतला. मी जे सगळे सरकारचे आले त्याच्यामध्ये सुधाकरराव भालेराव त्यांच्यावर हजारो कार्यकर्ते आणि त्याच्यानंतर लक्ष्मणराव मंडाले यांच्या प्रयत्नानं गजानन शेलार आणि बाकी सगळ्यांच्या कष्टानं जेवढी नाशिक जिल्ह्यामध्ये त्याही भागातले एक मोठा कार्यकर्त्यांचा संच आज पक्षामध्ये आलेला आहे. मी एवढं सांगू इच्छितो आपण पक्षामध्ये आलात हे घर
तुमच्या सगळ्यांचं आहे. या घरात राहणारा माणूस हा इतरांची काळजी घेणार आहे. आज ज्या ठिकाणी आपण आलो, तुमची माझी जबाबदारी वाजली. आणि ती जबाबदारी ही आहे की महा रस्ते चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहे. कालच्या लोकसभेमध्ये निवडणुकीला लोकांनी हे शिस्त बदलवण्याच्या दृष्टीनं काही निकाल घेतला. महा रस्त्यामध्ये 48 खासदार आहेत. 5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्यावेळेला सर्व महाराष्ट्रामध्ये विरोधकांचे 6 लोक निवडून आले, फक्त 6. आणि त्याचे 4 राष्ट्रवादीचे 4 राष्ट्रवादीचे 6 लोकांचं महाराष्ट्र हे चित्र असताना ज्या अनुभव लोकांनी बघितले गेले 5 वर्ष मोदींच्या राज्याचं, महाराष्ट्राच्या राज्याचं, आणि हे बघितल्याचं लोकसुद्धा या निष्कर्षात आले की राज्य बदललं पाहिजे. आणि ते राज्य बदलायचा निकाल लोकांनी घेतला आणि 48 31 लोकांना आपल्या विचाराला लोकांनी शक्ती दिली आणि एक प्रकारचा नवीन इतिहास घडवला. हे 31 जणांना विजय केलं की राष्ट्रवादीच्या 10 लोकांना निवडून दिलं याचा अर्थ हा आहे की ही सुरुवात आहे. आणि याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल. त्यावेळेला 288 ज्या जागा आहेत त्या 288 जागेमध्ये मला चित्र असं दिसतंय 225 ज्या जागा या विरोधकांच्या येतील. आणि त्यामुळं महाराष्ट्राचं राजस्थान बदलण्याची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता ही लोक करण्याच्यासाठी तयार आहोत. त्या लोकांना शक्ती देणं, त्यांना विश्वास देणं, त्यासाठी कष्ट करणं ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे. आणि ती करण्याची आपण तयारी ठेवूया. राज्य आणूया. राज्य आणून राज्याच्या मार्फत, सत्तेच्या मार्फत लोकांच्या जीवनामध्ये फरक कसा होईल याची काळजी आपण घेऊया. मग तो शेतकरी असेल, तो शेतकरी असेल, तो शेतमजूर असेल, तो उद्योजक असेल, तो कर्मचारी असेल किंवा व्यापारी असेल, समाजाचा कोणताही घटक असेल, कोणत्याही जाती धर्माचा असेल, त्या सगळ्यांना घेऊन देशामध्ये एक शक्तिशाली प्रगत असं एक महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा करण्याचा निर्धार आपल्या सगळ्यांच्या सामूहिक शक्तीतून आपण करूया. तर तुमची साथ मिळेल एवढीच अपेक्षा याची व्यक्त करतो. या सर्वांचं ज्यांनी राजकीय निर्णय घेतला पक्षात यायचं त्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो कारण काही लोक याची गण थांबले. आभार व्यक्त करा.